จะไปยุ่งเกี่ยวปัดดีนโตปัดดีนฮะคุณกระกะอยู่ยังกี่ยาได้แล้วเด็กทำลูกเราหรอกเถอะเตะตะลุตะกี้ยาบุษย์ยาท่านท่านลูกคุณเต้นชาร์ตไปส์ใครเนี่ยกระกะเอาลูกเรียนเลยอันนี้ใครที่รู้เรื่องดั่งดาคาราวมันเลอะตึ๊ดตึ๊ดตึ๊ดไม่เหมือนไหนอาตพอดีบิดาหูนี่ใครที่รู้เรื่องไหนมันนุ่งผ้าหุ่นปาริกพอดีที่มีสีที่ตกเลยไอ้ที่เกิดไหนบ้างอันนี้ดีบีอันขัดตึ๊ดเหตุการณ์ที่นี่ให้ติดที่ไอ้ตักนะรบปูระอันนี้สิ่งลุ่นไหนแต่มีสีที่กิลิสกี้เหตุผลนี้เหตุการณ์ที่นั่นจะสมรู้ว่าสกี้अरे तू पदवीधर घडी जरा आधुनिक शेती जपत की आधुनिक शेती का रे बावरा का तुम्ही शिकलेले पोर आधुनिक मोबाईल का काय ती अरे गाड्या कापड आणि आपलं घर भी आधुनिक झालं की आणि आधुनिक शेती करायची म्हणे रे काय रे मरता अहो तुमचं बरोबर आहे काका पण त्यासाठी लागणारं मार्गदर्शन यंत्रसामग्री बी बियाणं खत कर्ज मिळायला पाहिजे आणि हे सगळं झाल्यानंतर उत्पादन जर झालं तर त्याच्या हमी भावाचं काय तो प्रश्न आहेच की अरे मग अमोल पवार यांचं नाव ऐकलं नाहीस का पुणे पदवीधर मतदारसंघातून ते इलेक्शन लढतात यंदा यंदाचा आपलाच माणूस आहे तो अजून एकदा बर डॉक्टर अमोल पवार यांचं संकल्प आहे की हा पदवीधरांच्या आधुनिक शेतीसाठी एकरी 20 लाख रुपये विनातारण बिनवाजी कर्ज मिळावं आणि बरं का तालुका स्तरावर आधुनिक कृषी मार्गदर्शन केंद्र कॉल सेंटर उभं करणार आहे त्याचबरोबर उत्पन्नाचा योग्य हमीभाव व बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत म्हणून तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझं मत त्यांनाच दे हो काका नक्कीच अरे डॉक्टर अमोल पवार हे कित्येक वर्षापासून काम करत आहेत त्यांना समाजसेवेची जाण आहे की जातीपातीचं राजकारण ते करत नाहीत विकासाचं त्यांचं धोरणच आहे की ते इतरांसारखे निर्डावलेलं राजकारण नाहीत उच्च शिक्षित पदवीधर मतदारसंघाचे ते उमेदवार आहेत तूही त्यांच्या पाठी उभं राहा आता कसं आपला माणूस भेटल्यासारखं वाटलं बघा आणि त्यांचं म्हणणं आहे वोट फॉर वर्क यंदाचा आपला माणूस डॉक्टर अमोल पवार माझं मत त्यांना यंदाचा आमचं अनमोल मत अमोल पवार यांना पसंती क्रमांक 1 चा उमेदवार अमोल पवार